निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. निलेश लंके शरद पवार यांच्या भेटीला पारनेरमधील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. निलेश लंके यांच्यामुळे शरद पवार गटाची ताकद वाढलेली आहे. नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी. निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. निलेश लंके हे पारनेरमधील आमदार आहेत. निलेश लंके शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निलेश लंके आता शरद पवार गटामध्ये जाणार आहेत. सुरुवातीला त्यांनी अजित पवार गटामध्ये ते असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर आता ते पुन्हा शरद पवारांकडे येत आहेत. काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच, आज शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी म्हणजे मोदी बागेमध्ये 10 वाजता पत्रकार परिषद होते आणि याच ठिकाणी निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच ठिकाणी शरद पवार यांची ही पत्रकार परिषद होईल. निलेश लंके मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी आणि ते आता शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि थोड्या वेळाने त्यांचा पक्ष प्रवेश होईल. निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पारनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवपुत्र संभाजी या अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या नाटकाचं महानाट्याचं आयोजन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे निलेश लंके यांच्या उपस्थितीत पुन्हा शरद पवारांबरोबर येण्याची साथ घातलेली होती आणि त्यालाच प्रतिसाद देत निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये पुन्हा प्रवेश करताना दिसत आहे आणि त्यामुळे दक्षिण नगरची लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. सुजय विखे यांच्या विरुद्ध निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी अशी ही लढत होईल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि निलेश लंके यांचा शरद पवार यांच्या गटातला हा प्रवेश म्हणजे अजित पवार गटाला मोठा धक्का आहे. दक्षिण नगरमधून शरद पवार गटाला एक मोठा उमेदवार मिळणारा एक लोकप्रिय आमदार त्यांच्या गटामध्ये पुन्हा घरवापसी करतोय आणि ही दक्षिण नगरची लढत रंगतदार होईल. दक्षिण नगरमधून सुजय विखे यांच्यावरती भाजप सृष्टी नाराज असल्याचं किंवा त्यांना उमेदवारीसाठीच झगडावं लागल्याचं चित्र आहे आणि त्यातच आता पुन्हा निलेश लंकेंशी त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटामधून एक मोठा मोहरा किंवा मुख्य मोहरा गळाला लागलेला आहे किंवा त्याची पुन्हा घरवापसी होती आणि काही वेळामध्ये निलेश लंके या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश करतील. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहिती.